काल तुम्ही अहमदनगर दौऱ्यावर होते, मात्र एक चर्चा अशी सुरू झाली आहे, बातम्या येत आहेत माध्यमांमध्ये की तुम्ही पदाधिकाऱ्यांना काही सल्ला दिलाय की पत्रकारांशी चांगलं वागावं, चुकीच्या बातम्या येऊ नये, सकारात्मक बातम्या यावं, काही खरं आहे यात, किती सत्यता? मी असंच म्हटलं की बाबा रे, एवढं चांगलं काम आपण करतो, मोदीजींनी 9 वर्षात एवढं चांगलं काम केलं, चंद्रयान त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीनं वैज्ञानिकांनी इतकं मोठं जगातलं मेरिट मिळवलं, आज महिला आरक्षण बिल या राज्याला या देशाला आलं, 33% महिला आरक्षण मिळणार आहे, तरी निगेटिव्ह बातम्या येतात। पत्रकाराशी बसा, त्यांचा सन्मान करा, त्यांना त्यांच्याकडे चहा घ्यायला जा किंवा तुम्ही त्यांना चहा घ्यायला बोलवा, त्यांना खरी वस्तू इथे सांगा। शेवटी पत्रकार महोदय हे एक समाजामधलं मोठं स्थान आहे, न्याय आपल्या व्यवस्थेमध्ये चौथा स्तंभ आहे। पत्रकाराचा सन्मान करणे, पत्रकारांना खरं सांगणे, पत्रकारांना पटवून देणे की बाबा ही चुकीचं कसं आहे, हे खरं कसं आहे, आणि पत्रकाराकडे असलेले इनपुट हे घेणे, कारण पत्रकार जे सांगतात ते बऱ्यापैकी खरं सांगतात समाजातलं, आणि त्यामुळं पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा, आणि 4 बूथ जे दिले आहे मी त्यांना, त्यावर जे पत्रकार महोदय आहेत त्यांचं मत घ्या, या बूथवर लोकांचं काय म्हणणं आहे, या बूथवर काय म्हणणं आहे। शेवटी पत्रकार इतके महत्वाचे असतात की ते समाजाचं मत बदलू शकतात, मन बदलू शकतात, किंवा ते एक मतदार आहेत। शेवटी पत्रकार एक मतदार आहे, त्याला मत मागण्याकरता जायला काय अडचण आहे, त्यांच्याबद्दल कशाला तुम्ही बायस वागताय? तुम्ही जातच नाही, विचारणारच नाही, त्यांना त्यांचं मत घेणार नाही, समाजात काय सुरू आहे विचारणार नाही, या पद्धतीचा सल्ला मी दिला, त्याच्यात कुठलंही वाईट नव्हतं। आता तुम्हाला मी पत्रकार परिषद संपल्यावर म्हटलं चहा घ्यायला चला, यात काही वाईट आहे? काल मी नगरमध्ये असं म्हटलं की कर्डिले यांच्याकडे आपले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंद होते, त्याला चहा घ्यायला चला, कशाचा निगेटिव्ह करतात, काय करतात, मला वाटतं चुकीचा। आपल्या विरोधात बातम्या येऊ नये असं यासाठी तुम्ही म्हणतायत की? नाही, मी असं म्हटलं की चुकीच्या बातम्या येऊ नये, एखाद्या घटना घडली नाही त्या घटनेच्या बातम्या येतात, छोटे छोटे न्यूज पोर्टल त्या ठिकाणी त्या बातम्या चालतात, कारण त्यांना माहिती पूर्ण नसतं, आपलंही मत आलं पाहिजे ना। जर उद्या आपण एखादी बातमी निगेटिव्ह केली, आमचं काही मत नाही, तुमचा अधिकार आहे, पत्रकारांचा अधिकार आहे, मीडियाचा अधिकार आहे, पूर्ण स्वातंत्र्याचा, पण आमचं मत त्याच्यावर काय आहे हे सुद्धा गेलं पाहिजे। जर मतच जाणार नाही तर एकतर्फी जाईल असं मी त्या ठिकाणी म्हटलं आहे, त्यामुळे मला वाटतं यात काही गैर नाही।